आता आमचं काम म्हणजे कसं माईक लावून देणं, माईक वर बोललं नाही. आणि हे योग फक्त सोमनाथ महाराजांमुळे आले. आणि कसं आहे माहिती का, आमचा पहिलाच परिचय होता. मला म्हणले तुला वारीला यावं लागेल. म्हणलं मी वारीला येऊन करू काय, सगळ्यात मोठं म्हणलं मी वारीला येऊन करू काय, तुला काम करायचं तर लई येतो याकडे. म्हणजे काय करू, म्हणजे फक्त तू सिस्टीम सांभाळा. म्हणजे सिस्टीम की सांभाळली तरी सेवा घडेल तुझी. आणि सेवा ही फक्त त्या माणसामुळं घडली मला. आणि याच्यातून मला सगळे नवीन मित्र भेटले. कल्याण महाराज, किरण महाराज, गणेश महाराज, सिद्धेश्वर महाराज यांची माझी कोणाची ओळख नव्हती. हे कसे येतं, काळी का गोरी तर काहीच नाही. पण या वारीच्या निमित्ताने मला सगळे भेटले मित्र माझे नवीन. असं वाटतं मागले मित्र सोडून द्यावा आणि ह्या संगत संगत करावा, इतके खूप चांगले मित्र भेटले. आणि सगळे श्रेय हे म्हणजे सोमनाथ महाराजाला लागणार. आणि दुसरं म्हणजे की बाबांच्या रथात मज पांब. अरे तुझ भाग्य आहे तो आल्यापासून या ठिकाणी मला 8 ते 10 वेळा म्हणलं महाराज काय पुण्य केलं होतं कोणत्या जन्मी, तुम्ही नवीन रथ बनवला आणि मला रथात बसून यायला मिळाले. आम्ही महाराज असून पाय पाय चालतो, देवाना तुम्ही महाराज आहे, तुम्ही पाय पाय चालता आणि मला रथात बसवले. कोणत्या जन्मीचं पुण्य होतं, पण होता पूर्वजन्मीचा ठेवा आणि तो या भावा सापडला. ते कोणालाही कोणाच्या नशिबात नसत. आणि म्हणून भावेवर न्यायचं ते इतका भाविक भावनिक झालाय. आल्यापासून म्हणतो महाराज कोणत्या जन्मीचं पुण्य होतं म्हणून तुम्ही मला वारीत आणलं. आणि एवढं खळखळून खळखळ व्यक्ती निखळ व्यक्तिमत्व आहे, कुणी काम सांगा त्याला नाही म्हणत नाही. इतका असा एक माझ्या पाठच्या भावासारखा आम्ही जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून एकत्र आहोत. सप्ताह असेल किंवा काही असेल आम्ही दोघं एकत्र अगदी एक विचाराने राहतो. आणि त्या विचाराचा हा परिणाम आहे, इतके मित्र जोडले त्याने सगळे आता हनू हनूच करायला लागले. वा, आणि हनू तो आम्ही जीव आहे तोपर्यंत तो आमच्या बरोबर राहशील अशी आमची अपेक्षा आहे. वा रामकृष्ण महाराज तुम्ही हेच मिळवले. सर्वात महत्वाचं जे तुम्ही तरुण लोक ह्याच्यात आणलेत आणि हेच दिंडीचं बाकी. हे दिंडी म्हणजे तुम्ही जे काय पाहिजे, काय प्रसार काय प्रसार केला, हे जे तुम्ही विचारता हाच तुमचा प्रसार आहे, हाच तुमचा मोठेपणा आहे. नवीन तरुण मुलं जे वाईट मार्गाला गेलेत काही ठिकाणी, म्हणजे गावगाव झाले गेलेत, पण तुम्ही सुधारण्याचा हा मार्ग घेतला, ह्याच्यातून तुम्हाला शेख मोहम्मद बाबा काहीही कमी पडून देणार नाही. बापू असा